नागपूरसह इतर जिल्ह्यातील 150 रुग्णांवरती सध्या अमरावतीमध्ये उपचार सुरू झालेले आहेत। बाह्य रुग्णांमुळे मात्र जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवरती आता ताण पडलेला आहे। जिल्ह्यामध्ये बेडचा तुटवडा देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जिल्हा बाह्य रुग्णांच्या उपचारांवरती आता बंदीची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय राज्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला आहे। अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीयेत आणि अमरावतीमध्ये सध्या अनेक रुग्णांवरती बाह्य रुग्णांवरती उपचारांसाठी अनेक जण बाहेरून येतात आणि त्यामुळे अमरावतीच्या आरोग्य यंत्रणेवरती मोठा ताण पडल्याचं पाहायला मिळतंय। विदर्भातही आता कोरोना झपाट्यानं हातपाय पसरू लागलेला आहे आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यातील उपचारांसाठी बेड उपलब्ध होत नसल्यानं अनेक रुग्ण आता अमरावतीमध्ये उपचार घेण्यासाठी येतात। शासनाच्या सुपर स्पेशालिटी तसंच PDMC रुग्णालयात 70 जास्त कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेतात आणि इतर काही खासगी हॉस्पिटल्समध्ये देखील अनेक कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचार सुरू आहेत आणि त्यामध्ये आता अमरावती जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे। काल कोरोनामुळे 13 जणांचा इथे मृत्यू झाला, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता इतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना अमरावती जिल्ह्यातील उपचारांसाठी बंदी घातली जाऊ शकते। जर बाहेर रुग्णालयातील रुग्णांना उपचारांसाठी भरती करून घेतलं तर जिल्ह्यातील रुग्णांना बेड मिळणं देखील कठीण होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवलेला आहे। सध्या आमचे जे दोन रुग्णालय आहे, सुपर हेडी रुग्णालय आणि PDMC, या दोन ठिकाणी जवळपास 70 पेशंट उपचार घेत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे बाहेर पण या ठिकाणी उपचार घेणारे बाहेरचे पण नागपूर जिल्ह्यातील पेशंट्स आहेत। सध्या आमच्या जिल्ह्यातले सुद्धा रुग्ण वाढत आहेत आणि त्यामुळं थोडंसं खबरदारी म्हणून त्या जिल्ह्यातील प्रशासनाला आम्ही तसं कळवलेलं आहे की शक्यतो त्यांनी पेशंट पाठवू नये, कारण आपल्याकडे जर पेशंट्स आता वाढ सुरू झाली आहे तर कदाचित आम्हाला अडचण होईल आणि म्हणून तशा प्रकारच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत। बातमी मागची बातमी म्हणजे ठाणे शहरातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या वॉर रूममध्ये केवळ 4 कर्मचारी कार्यरत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। बुधवारी सकाळपासून वॉर रूममध्ये येणारे रुग्णांचे फोन उचलले जात नव्हते, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी वॉर रूमवर धडक मोर्चा नेला आणि त्यानंतर ही बाब उघडकीस आली। वॉर रूमच्या फोनची बॅटरी डाऊन असल्यानं फोन उचलले जात नसल्याचं उत्तर मनपा अधिकाऱ्यांनी दिलंय। ऑक्सिजन अभावी ठाण्यातील दोन हॉस्पिटल्स बंद पडलेली आहेत। वोल्टास आणि पार्किंग प्लाझा ही हॉस्पिटल्स ऑक्सिजन अभावी अजूनही सुरू झालेली नाहीत। या रुग्णालयांना नियमित ऑक्सिजनचा साठा मिळाल्यास तब्बल 2000 रुग्णांची व्यवस्था होऊ शकते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोरोनाचा विस्फोट झालाय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेडही मिळत नाहीये। बेड अभावी अनेक रुग्णांना ऑक्सिजन लावून वरांड्यात बसावं लागतंय आणि कोविड सेंटर्समधील सर्व बेड्स फुल झाल्यानं मनपा आयुक्तांनी आता टास्क फोर्सची तातडीची बैठकही बोलावली आहे। या बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शन त्याचबरोबर बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता याचा आढावा घेतला जाणार आहे। वसई विरारमधील कोविडवर उपचार देणाऱ्या रुग्णालयात ऑक्सिजनचा मुबलक साठा असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असला तरी मात्र सत्य काहीतरी वेगळंच आहे, कारण वसईतल्या सिटी केअर हॉल रुग्णालयाच्या संचालकांनी त्यांच्या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक खुलासा केलाय। वसई विरारमध्ये ऑक्सिजनचा पुरवठादारांकडून चढ्या भावानं विक्री करून सुद्धा वेळ दिला जात नाहीये आणि ही बाब गंभीर असून 5 पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला 140 ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात आलाय। Z24च्या बातमीनंतर रातोरात रुग्णालयाला हा ऑक्सिजनचा साठा मिळाला, त्यामुळे इथे उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना मोठा दिलासा मिळालाय। रुग्णालयात रात्री 1 पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता। विकासाचा ध्यास म्हणजे 24